नमस्कार मी हेमाली मोहिते झी चोवीस तासच्या गो डिजिटल या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा वेळ रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका महत्त्वाच्या घोषणेनंतर देशात नेत्यांपासून ते जनतेची सगळ्यांचीच तारामळ उडाली ती घोषणा होती चलनातल्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची या निर्णयानंतर राजकारण आरोप प्रत्यारोप सारं काही यथाचित सुरू असताना तुमच्या आमच्यासारखे सामान्य जन परिस्थितीशी दोन हात करण्यात गुंतले होते काळा पैसा खणून काढण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं जनतेनं मनस्ताप होत असला तरीसुद्धा स्वागत केलं होतं पण त्याचवेळी मनात एक तीव्र जाणीव निर्माण होत होती ती म्हणजे आपण प्रगत तंत्रज्ञानाशी जुळून घेत नाही आहोत का आपण अद्याप कॅशलेस झालेलो नाही आहोत का किंवा त्याची गरज काय आहे मुळात का? ही कॅशलेस अर्थव्यवस्था आहे तरी काय त्याची खरंच गरज आहे का आणि त्यातही प्रत्येक सामान्य माणसाच्या मनाला भेडसावणारा एक महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे हे कॅशलेस व्यवहार करताना काही धोके तर नाही आहेत ना यासारखे एक ना अनेक प्रश्न सामान्य माणसाला तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांनाच भेडसावत होते आणि भेडसावत आहेत आणि म्हणूनच झी चोवीस तासनं एक प्रयत्न केला आहे गो डिजिटल या खास कार्यक्रमातून आम्ही तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्याबरोबर या कार्यक्रमामध्ये इथं मान्यवर उपस्थित आहेत त्यांची आधी ओळख करून देते अभय टिळक आहेत आर्थिक घडामोडींचे विश्लेषक आणि अर्थतज्ञ स्वप्नील जांभळे डेप्युटी जनरल मॅनेजर टी जे एस बी त्याचबरोबर अभिषेक देशमुख मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते पण हेल्पिंग हँड्स या संस्थेच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांची उत्तरं किंवा डिजिटल लिटरसी करण्याकडे ते प्रयत्नशील आहेत काका गोळे फाऊंडेशन बदलापूर पूर्व इथं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम सर्व, सर्व मान्यवरांचं स्वागत तसंच इथं जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचंही स्वागत आणि आता आपण चर्चेला थेट सुरुवात करूया मी प्रथम जाते आहे अभय टिळक यांच्याकडे अभयजी मुळात आधी सांगाल की अर्थव्यवस्था जी कॅशलेस अर्थव्यवस्था आहे म्हणजे नेमकं काय आपल्या रोजच्या व्यवहारांच्या मध्ये आपले सगळे व्यवहार हे आपल्याला सवय की आपण बाजारामध्ये गेलो की खिशातून पैसे काढायचे आणि जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार ते करायचे आज आपण अशा टप्प्यावरती आलो आहे की कॅशलेस म्हणजे रोक रोकड व्यवहार विरहित आमचे व्यवहार व्हावेत अशी आपली आता धारणा आहे की शक्यतो मला सगळे व्यवहार माझे खरेदी विक्रीचे असतील गुंतवणुकीचे असतील बचतीचे असतील पैशाच्या हस्तांतरणाचे असतील हे शक्यतो खिशातून रोख चलनाच्या स्वरूपात नोटा न देता बँकिंग म्हणजे इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून आपण करावेत या एका संस्कृतीकडे आपण जातो आहे म्हणजे माझ्या दृष्टीने आपल्या देशामध्ये एकोणसत्तर साली बैंक जे एक मोठं बँकिंगच्या संदर्भात स्थित्यंतर घडलं की मोठ्या चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण होऊन बँक आणि बँकेच्या मार्फत व्यवहार हे सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाचे भाग बनले त्याच्यानंतर आता जवळपास छत्तीस सदतीस वर्षांनी किंवा चाळीस वर्षांनी जवळपास आपण आता अशा एका मोठ्या टप्प्यावरती आलो आहे की त्याचाच एक पुढचा टप्पा की इथून पुढे आपण जास्तीत जास्त व्यवहार हे ई कॉमर्स किंवा ई बँकिंग हे आपण जे म्हणतोय ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करायचं हे माझ्या दृष्टीने केवळ व्यवहाराचं स्वरूप बदलण्याचं एक पर्व नाही आहे एका वेगळ्या संस्कृतीमध्ये आपण जातो आहे म्हणजे रोगव्यवहारांची संस्कृती त्याच्यानंतर बँकिंगची संस्कृती आणि आता रोकडविरहित व्यवहार करण्याची संस्कृती कारण आपल्या सगळ्या सवयी आपली मानसिकता ही आता त्या दृष्टीने आपल्याला बदलायला लागणार आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने एक अत्यंत मोठ्या अवस्थांतराच्या उंबरठ्यावरती आपण उभ्या आहोत नक्कीच अभय सर आणखीन एक प्रश्न इथं विचारावा असं वाटतो ते म्हणजे सोमालियासारख्या देशामध्ये अगदी चहावाले भाजीवाले सुद्धा कॅशलेस व्यवहार करतात मग भारतात ही अर्थव्यवस्था रुजायला इतका वेळ का लागतोय कारण याची सुरुवात बरीच आधी झालेली आहे पण मग इथं भारतामध्ये इतका वेळ का लागतोय आपण थोडं याच्यात एक घटक लक्षात घेऊया की हे सगळे प्रामुख्याने आफ्रिकी देशांमध्ये बऱ्याच ठिकाणी विशेषतः एम पेसा हे बहुतेक लोकांनी आपण ऐकलेलं असेल हे खूप आधी आलं पण त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आ आफ्रिकी देशांमधली एकूण अर्थव्यवस्थेची जी स्थिती आहे ती भारताच्या तुलनेमध्ये ह्या देशांच्या अर्थव्यवस्था खूपच अजूनही मागे आहेत त्यामुळे जिथे मुळात बँकिंग किंवा शाखांचं जाळं पुरेसं नाही तिथे अतिशय मोठ्या लोकसंख्या किंवा मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या जेव्हा बँकिंग व्यवहाराच्या कक्षेच्या बाहेर होती तेव्हा बँक नाही पण बँका ज्या सेवा देतात त्या सेवांची सर्वसामान्य माणसाला गरज आहे ती जी दरी आहे ती भरून काढण्यासाठी या संपूर्ण नवीन तंत्रज्ञानाचा तिथे वापर केला गेला त्यामुळे सोमाली असेल किंवा केनिया असेल इथे हा जो संपूर्ण प्रकार एकदम आला तो बँका नसल्यामुळे किंवा म्हणजे बँका नाहीत पण बँकिंगच्या सेवा हव्यात या अवस्थेतनं झालेलं ते संक्रमण होतं आपल्याकडे आपण खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत आणि मला असं वाटतं की गेल्या साधारणपणे दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपले विचार चाललेले आहेत की आपण सुरुवात ही आधी जनधनापासून केली नवीन सरकार आल्यानंतर की शक्यतो कुटुंबामधल्या प्रत्येक कुटुंबामध्ये निदान तरी खरं म्हणजे व्यक्तीला एक बँकेचं खातं हवं यापासून आपण बँकिंगच्या जाळ्याचा विस्तार करत खातं प्रत्येकाकडे पाहिजे हा एक मोठा टप्पा तिथून पुढे आपण घोषणा दिलेली आहे डिजिटल इंडियाची म्हणजे आमच्या सगळ्या व्यवहारामध्ये आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर व्हावा आणि आता तिसऱ्या टप्प्यावरती आपण कॅशलेसकडे आलो मला असं वाटतं की एकूण आपल्या देशाची संपूर्ण भौगोलिक रचना आपलं अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेमधल्या भिन्नता एकीकडे बँकिंगचा होत असलेला प्रसार हे बघता ह्या टप्प्यावर आपण कॅशलेसकडे जाणं हे आपल्या आर्थिक उत्क्रांतीच्या एकूण प्रवासामधला एक अत्यंत लॉजिकल असा हा टप्पा आहे जे सोवालियात किंवा बाकीच्या देशांमध्ये घडलं ते आपल्याकडे का घडलं नाही म्हणून आपल्याकडे काहीतरी वेगळं घडलं असं मानण्याचं कारण नाही प्रत्येक देशाची आर्थिक प्रकृती ही वेगवेगळी असते अभय सर यालाच अनुसरून आणखीन एक प्रश्न असा आहे की केवळ दोन टक्के व्यवहार भारतामध्ये हे कॅशलेस होतात असं आकडेवारी सांगते तर स्वीडन सारखे काही देश आहेत ते त्यांनी अगदी कॅशलेस व्यवहारांमध्ये नव्वदी पार केलेले किंवा नव्वद टक्क्यांच्या वरती त्यांच्याकडे कॅशलेस व्यवहार होतात मग भारतातली ही जी परिस्थिती आहे ती इतर जगाच्या तुलनेनं चिंताजनक म्हणावी की ऑल इज वेल नाही पुन्हा मी असं म्हणेन की ही तुलना करताना सुद्धा आपण थोडं एक तारतम्य असं बाळगूया की स्वीडन किंवा एक एकूणजणं आपण स्कॅन्डिनेवियन देश म्हणतो या सगळ्या देशा हे देश हे अत्यंत संपन्न देश आहेत म्हणजे त्या देशांची दरडोई उत्पन्नाची आजची पातळी आणि आपल्या देशामधलं दरडोई उत्पन्न याची जर तुलना केली तर तफावत खूप आहे त्यामुळे अत्यंत संपन्न तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत अशा देशामध्ये जे रोकरहित व्यवहारांचं प्रमाण आहे ते ताबडतोब आपल्याकडे आज यावं किंवा नजीकच्या भविष्यात ताबडतोब येईल अशी अपेक्षा करणं हे कदाचित अनाथही असेल पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या पासष्ट वर्षामध्ये बँकिंगचा व्यवहार किंवा बँकिंगचा विस्तार आपल्या देशामध्ये झालेला आहे ज्या प्रमाणामध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलेलं आहे ज्या प्रमाणामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आर्थिक सुधारणांनंतर आपला जो आर्थिक संपन्नतेचा दर्जा सरासरीने वाढलेला आहे तो बघता हे अवस्थांतर रो, जे आहे की बँकिंगकडनं आता रो म्हणजे रोख पैशाच्या व्यवहारांकडनं रोकरहित व्यवहारांच्या व्यवहारांच्याकडे हे जे अवस्थांतर आहे हे माझ्या दृष्टीने आता त्या मानाने खूप सुरळीत सुलभ आणि फार या अवस्थांतराच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य माणसाला त्रास न होता घडू शकेल अशी परिस्थिती आज या घटकेला आपल्या देशामध्ये निश्चित आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह अशी बाब आहे असं आपण निश्चित मानूया अभय सर आणखीन इथं विचारायचं आहे ते म्हणजे डिजिटल फायनान्समुळे किंवा कॅशलेस अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल किंवा त्याहूनही महत्वाचं म्हणजे सामान्य माणसासाठी ही अर्थव्यवस्था कशी फायदेशीर ठरू शकते एक आपण लक्षात घेऊ या भारतीय अर्थव्यवस्था जी आहे या भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याला आपण इनफॉर्मल सेक्टर म्हणतो असंघटित क्षेत्र म्हणतो इथे आपल्या देशामधल्या उद्योगधंद्यांमध्ये व्यवहारांमध्ये जवळपास नव्वद ब्याण्णव टक्के आर्थिक क्षेत्र व्यवहारांचं हे संपूर्णपणे असंघटित क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून ते बरस फॉर्मल अर्थव्यवस्थेच्या किंवा अधिकृत अर्थव्यवस्थेच्या बाहेर आहे याचा अर्थ ते अनधिकृत आहे असं मी नाही म्हणत आहे पण आपण जेव्हा कॅशलेसकडे जाणार आहोत नवीन या संपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या व्यवहारांमध्ये जेव्हा होणार आहे तेव्हा त्याचे दोन अत्यंत मुख्य फायदे असे होणार आहेत की ज्याला आपण वित्तीय समावेशकता म्हणतो किंवा सर्वसमावेशकता म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो की ज्या मोठ्या आमच्या आर्थिक घटकांना बँकिंगची गरज आहे पण बँकिंगच्या कक्षेमध्ये आजवर जे येऊ शकलेले नाहीत ते सगळे घटक आतापर्यंत मी बघाशी ज्या म्हटलं की जनधन असेल डिजिटल इंडिया असेल आणि आता आपण कॅशलेसकडे जे येतोय या सगळ्या म्हणजे डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून जे सगळे बदल होत आहेत यातून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामधले खूप छोटे असंघटित व्यावसायिक छोटे कामगार लघु उद्योजक अल्पभूधारक हे सगळे समाज घटक अधिकृतपणे बँकिंगच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी येतील त्याचा यथावकाश फायदा त्यांना उत्तम दर्जेने बँकिंगच्या सेवा मिळणं बचत आणि मुख्यतः कर्जासारखी त्यांची जी गरज आहे ती यथावकाश पुरी होणं त्यानिमित्ताने त्यांच्या अर्थ व्यवहारांचा परिणाम किंवा स्केल वाढणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावरती हे सगळे व्यवहार अधिकृत अर्थव्यवस्थेमध्ये दाखल होण्याने कुठे ना कुठेतरी सुद्धा कर महसूलामध्ये यथावकाश मी ताबडतोब नाही म्हणत आहे पण येत्या काळामध्ये ज्या प्रमाणात अधिकाधिक व्यवहार हे अधिकृतपणे नोंदवले जातील त्यांचं ट्रॅकिंग करणं सोपं जाईल त्या प्रमाणामध्ये सरकारच्याकडे जमा होणारा कर महसूल हा करन, कर 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 अधिक वाढेल कारण कर चुकवेगिरी कर वाचवणं कर बुडवणं ह्याला बऱ्यापैकी याच्यामुळे खूपच मोठ्या प्रमाणावरती आळा बसेल सरकारकडे अधिक महसूल आल्यामुळे साहजिकच सरकारची वित्तीय तूट यथावकाश येत्या काळामध्ये मर्यादित ठेवणं आपल्याला शक्य होईल आणि सरकारचा महसूल वाढल्यामुळे इथून पुढच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी गुंतवणूक आपल्याला करायला लागते पायाभूत सेवा सुविधा असतील वीज पाणी सिंचन या सगळ्या सुविधा ज्या आहेत याच्यावरती खर्च करणं सरकारला शक्य बनून पुढच्या एक दहा एक वर्षामध्ये सर्वसाधारण आर्थिक व्यवहारांची कार्यक्षमता उंचावण्यामधनं देशाला प्रगतीचे जे दे फायदे दिसतील ते आपल्याला दिसावेत अशी अपेक्षा निश्चित आहे त्यामुळे ह्या बदलाचे आणि दीर्घकाळामध्ये अनुभवाला येणारे परिणाम याचं थोडं आपण तारतम्याने भान ठेवलं पाहिजे अभय सर मग आता या कार्यक्रमाच्या या पहिल्या भागामध्ये कन्क्लूड करताना तुम्ही काय सांगाल की खरंच भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस अर्थव्यवस्था व्हावी का हो म्हणजे माझं निश्चित त्याला उत्तर हो असं आहे फक्त मी असं म्हणतोय की हा प्रवास एकदम होणारा नाही आपल्याला शेवटी टप्प्या टप्प्यानेच प्रवास करायला लागतो मी फक्त फार म्हणजे ह्या शाब्दिक खेळ नाही करत आहे पण मी असं म्हणेन की इतके दिवस रोखीच्या व्यवहारांच्या संस्कृतीमध्ये मुरल्यानंतर बँकिंग अंगवळणी पाडून घेतल्यानंतर आता कदाचित पहिला टप्पा हा कॅशलेसकडे जाण्याच्या आधी लेस कॅश हा कदाचित पहिला टप्पा आपल्याकडे येईल इथून पुढच्या काळात मे बी पुढच्या पाच वर्षामध्ये आप आपण हळूहळू कॅशलेस कडे किंवा एकूण व्यवहारांच्यामध्ये रोकड विरहित प्रमाण व्यवहारांचं प्रमाण क्रमाक्रमाने घटत जाण्याच्या टप्प्यामध्ये आपण निश्चित जाऊ आणि मला असं वाटतं ही सर्वसामान्य माणूस शासन आणि एकूण देशाची अर्थव्यवस्था या तिघांच्याही दृष्टीने अत्यंत पथ्यकारक अशी बाब निश्चित ठरेल नक्की धन्यवाद सर या खूप छान अगदी कमी वेळात खूप छान तुम्ही कन्क्लूड केलेला आहे यानंतर आपण पुढे आर्थिक किंवा कॅशलेस अर्थव्यवहार करताना नेमक्या काय अडचणी येतात हे जाणून घेणार आहोत मात्र इथं घेऊया एक छोटासा ब्रेक पात्रा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे पुन्हा एकदा स्वागत आहे झी चोवीस तासच्या गो डिजिटल या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण कॅशलेस व्यवहारांसंबंधी अधिक माहिती घेत आहोत मार्गदर्शन घेत आहोत आपल्याबरोबर काही मान्यवर उपस्थित आहेत त्यापैकी आता स्वप्नील जांभळे डेप्युटी मॅनेजर टी जे एस बी यांच्याकडे मी जाते आहे थेट त्यांना प्रश्न असा आहे की कॅशलेस अर्थव्यवहारांची सुरुवात बऱ्याच आधी झालेली आहे मात्र आठ नोव्हेंबर नंतर त्याची तीव्रता अधिक जाणवली पण त्याचबरोबर बँका किती, देश न, न, किती सक्षम आहेत देशभरातल्या बँकिंग क्षेत्र हे अशा प्रकारच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी किती तत्पर किंवा सक्षम आहे बँका ह्या सक्षम होत्याच बँकांकडे त्या पद्धतीची कॅशलेस व्यवहारांची तंत्रज्ञान होती फक्त बँका कुठे कमी पडत होत्या हे मी प्रांजळपणे सांगेल ते कस्टमर एज्युकेशनमध्ये ब्रांचमध्ये आलेला जो कस्टमर आहे त्याला बँकांकडे असणाऱ्या तंत्रज्ञान ह्याची जर माहिती वेळोवेळी मिळत नव्हती हो त्यामुळे तो त्यांचा वापर करत नव्हता हो पण आज प्रत्येक बँकांकडे मोबाईल बँकिंग आहे इंटरनेट बँकिंग आहे आणि आत्ताच ऑगस्टमध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेससारखं ज्याच्यामध्ये एकाच मोबाईल ॲप्लिकेशनवरनं तुम्हाला मल्टिपल बँक अकाउंट्स ॲड करण्यासारखी सुविधा आहे ज्याच्यावर तुम्हाला इव्हन व्यवहार करणं अतिशय सोप्पं आहे कारण ईमेलसारखं जिथे तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशन लपवायचं आहे की अकाउंट नंबर किंवा आय एफ एस सी कोड जी आज सिक्युरिटी म्हणून सगळ्यांना जो कन्सर्न वाटतो तर याच्यामध्ये एक ईमेलसारखा आय डी तुम्हाला दिला तर तुमचे ट्रान्झॅक्शन होतात यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी पावलं उचललेली आहेत त्याच्यामुळे बँका ऑलरेडी या पद्धतीच्या सुविधा देण्याकरता तयार आहेत ए टी एमवर काही बऱ्याच कस्टमर्सला असं माहिती आहे की ए टी एम हे फक्त कॅश विड्रॉल आहेत पण बँकांमध्ये कॅश डिपॉझिट इवन व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस ए टी एम्स याच्यामध्ये चेकबुकची रिक्वेस्ट असो मोबाईल बँकिंगचं रेजिस्ट्रेशन असो कार्ड टू कार्ड ट्रान्सफर असो अशा प्रकारच्याही सुविधा अवेलेबल आहेत विशेषतः दोन हजार आठ नोव्हेंबर दोन हजार सोळानंतर नंतर जे, जे आहे आ, ते म्हणजे ग्रामीण भागात मात्र तितकासा प्रसार झालेला नाही कारण ग्रामीण भागालाच याची झळ जास्त बसली मग तिथंही प्रसार होणं किंवा तिथल्याही बँकिंग ज्या बँक्स आहेत त्याही तितक्याच सक्षम आहेत ग्रामीण भागातल्या बँकात तेवढ्या सक्षम नाही आहेत कारण तिथे असणाऱ्या रिजनल रुरल बँक्स ज्यांना ग्रामीण बँक म्हणतात या या अद्यवयत टेक्नॉलॉजीमध्ये आलेल्या नाही आहेत याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्या बँका आल्या आहेत त्याच्यामध्ये काही पब्लिक सेक्टर बँक्स आहेत काही प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत म्हणजे आजही बँक ऑफ इंडिया किंवा कॉर्पोरेशनसारख्या बँक युनिफाईड पेमेंट इंटरफेसमध्ये नाहीत या टप्प्याटप्प्याने त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नक्कीच याचा थोडासा त्रास झालेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये ह्या बँका एजंट्सच्या माध्यमातून कलेक्शन्स किंवा हे करण्याच्या ज्या बँकिंग व्यवस्था आहेत तिथे पुन्हा कॅशचा वापर आहे कारण तिथेही कॅश देणं आणि घेणं ह्याच्यातनंच व्यवहार होत होते त्यामुळे तिथे ती कॅचची चुंचून जाणवली नक्की यानंतर मी अभिषेक यांच्याकडे येईन अभिषेक तुम्हाला असा प्रश्न आहे की आ, विशेषतः पेटीएम म्हणा किंवा आणखीन बरेच मोबाईल ॲप्स आहेत किंवा बरेच पर्याय खरं म्हणजे कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी आहेत अर्थव्यवहारांसाठी आहेत कोणकोणते असे व्यवहार आपण या कॅशलेस मधून करू शकतो किंवा या ॲप्सद्वारे करू शकतो याविषयी अधिक सांगाल आणि विशेषतः जे छोटे छोटे व्यवहार आहेत का उदाहरणार्थ चहावाले भाजी खरेदी करणं किंवा घरकाम करणाऱ्या ज्या नोकर आहेत त्यांना त्यांचे पेमेंट्स करणं सुद्धा व्यवहार शक्य आहेत अगदीच आपल्याला चहावाले किंवा भाजीवाले जर का त्यांच्याकडे ते पेटीएम ॲप असेल तर हे छोटे छोटे व्यवहारसुद्धा त्याच्यातून करता येऊ शकतात तुमच्या घरात कोणी मोलकरी नसेल तिच्याकडे स्मार्टफोन असेल तिला तुम्ही हे ॲप शिकवा इन्स्टॉल करायला लावा तिला जर का तुम्ही महिन्याचा काय पगार देणार असाल तो डायरेक्ट त्या ॲप थ्रूसुद्धा देऊ शकता याच्याने तुमची मोलकरीनसुद्धा ते डिजिटलकडे थोडी वाटचालसुद्धा करेल तुमचं कामही सोपं होऊ शकेल त्याच्यानंतर पेटीएम किंवा हे जे प्रायव्हेट ॲप्स आहेत किंवा यू पी आयसारखे आप ॲप्स आहेत आपण कितपत यूज करू शकतो तर माझ्या मते खूप फ्लेक्झिबिलिटी दिली आहे ह्या ॲप्सने तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल गॅसचं बिल मला माझ्या मित्राला पैसे द्यायचे आहेत मला माझ्या म मित्राच्या मोबाईलवर रिचार्ज करायचं आहे घरी डी टी एच असतं त्याच्यावर ता रिचार्ज करायचं आहे इंटरनेटचं बिल भरायचं आहे ग संध्याकाळी चहा प्यायचा आहे चहावाल्याला पैसे द्यायचे आहेत मेडिकलवाल्याला पैसे द्यायचे दुकानवाल्याला पैसे द्यायचे काहीही तुम्ही करू शकता अगदी टॅक्सी करण्यापासून रिक्षा आपण समजा रिक्षा बसलो आहे कुठे चाललो आहे रिक्षावाल्याकडे जर का ते ॲप असेल आपण तेही करू शकतो म्हणजे अगदी टॅक्सीपासून ते, ते विमानाच्या प्रवासापर्यंत हे सगळे ॲप्सद्वारे आपण कुठेही पैसे भरू शकतो आपण ते एक पेमेंट बँक जी म्हणतात तसंच हे आपण कोणत्याही प्रकारचे पेमेंट्स ह्याच्यातून करू शकतो या प्रायव्हेट ॲप्स हे सुद्धा आता ट्राय करतात की दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टी ह्या ॲपद्वारे पैसे भरता येऊ शकतात वगैरे त्याच्यासाठी त्या खूप प्रयत्नशील आहेत आणि माझ्या मते या सगळ्याचा आपणसुद्धा फायदा करून घेतला पाहिजे कॅशलेस अर्थव्यवहार करताना नेमक्या काय काय अडचणी येतात याविषयी तुमच्याकडे बोलायचं आहे पण तत्पूर्वी प्रेक्षकांनाही मी आवाहन करते जर त्यांच्या मनात काही या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले असतील तर ते तुम्ही आपल्या मान्यवरांना विचारू शकता माझं नाव धनंजय सर आत्ता जे आपण सांगितलं तर पेटीएम किंवा बाकीचे जे ॲप्स आहेत त्याच्या सेफ्टीबद्दल आपण काय सांगू शकाल का नक्कीच हा खूप चांगला प्रश्न आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारा आणि ज्याच्यामुळे मी म्हणेन की सर्वसामान्य नागरिक हे सगळे ॲप्स यूज करायला घाबरतं कचरतं हा खूप मुद्दा आहे सेफ्टीविषयी कारण आपल्या पाकिटातून पैसे देताना आपल्याला ते सेफ वाटतात पण असे कुठच्या कुठे डिजिटलमध्ये कुठे उडाले तर आपल्याला कळतच नाही पेटीएम म्हणा किंवा बाकीचे जे ॲप्स म्हणा किंवा स्वप्नीलसरित्या आहेत यू पी आय त्यांनासुद्धा तुम्ही विचारू शकता ह्या सगळ्या प्रायव्हेट ॲप्स कंपन्या किंवा बँक बँक वगैरे सिक्युरिटीवर भरपूर पैसा खर्च करतात सिक्युरिटी असेल तरच कस्टमर्स येतील जर का सिक्युरिटीच नसेल तर कोणीही त्याच्याकडे जाणार नाही त्याच्यामुळे हे ॲप्स वगैरे बनवायला खूप खूप कमी प खर्चात ते होतं पण त्याच्या सिक्युरिटीसाठी खूप पैसा खर्च करावा लागतो त्यांना आणि ते सिक्युरिटी तशी प्रोव्हाइड करतात त्याचबरोबर आपल्यासाठी सुद्धा त्यांनी खूप साऱ्या सिक्युरिटी जाणून ठेवल्यात जसे की पासवर्ड पासवर्ड कसा असावा किंवा तुम्ही मी माझ्या पेटीएम अकाउंटचे डिटेल्स कोणत्या मित्राला नाही देऊ शकत तो मित्र उद्या माझ्या पेटीएम अकाऊंटवरून पैसे ट्रान्स्फर करू शकतो तर पासवर्ड किंवा आपले स्वतःचे से डिटेल्स हे तुम्ही कोणाला दिले नाही पाहिजेत किंवा जसं बँक आपल्याला सांगत असते की तुम्ही ए टी एमचा पिन बदला किंवा आपला सी वी व्ही कोणाला सांगू नका आपल्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड कोणाला सांगू नका या सगळ्या सिक्युरिटीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्यामध्येच आत्मसात केल्या पाहिजेत त्या फॉलो केल्या पाहिजेत तरच हे कॅशलेस ट्रान्झॅक्शन जे आहे ते सिक्युअर होऊ शकेल समजा पेटीएम मध्ये मा माझ्या मनी आहे आणि ते मला बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे तर ते इझिली मोल करीन कशी करू शकेल इझिली मीन्स ते तिला ट्रान्सफर करायचे फ्रॉम पेटीएम टू बँक अकाउंट सो इज इट पॉसिबल ते करता येईल का हो ते नक्कीच पॉसिबल आहे आणि जसं की पेटीएम किंवा युपीआय बद्दल मी एक सांगेन की आयला कोणताही खर्च लागत नाही आणि आता थोडंसं माझ्या मते एक व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल झाला मी बघितला की पेटीएम हे दहा टक्के वीस टक्के कमिशन घेतं तसं काही नाही पेटीएमसुद्धा फ्री सर्विस आहे फक्त समजा माझ्या पेटीएमच्या अकाउंटमध्ये शंभर रुपये आहेत आता मला ते माझ्या बँकेत ट्रान्सफर करायचे आहेत त्याच्यासाठी मला फक्त माझ्या बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकायचा आहे ते शंभर रुपये ट्रान्सफर होणार पण ते शंभर रुपये न होणार ते अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच टक्के अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच रुपये होणार दीड टक्का पेटीएमचं कमिशन असतं भरपूर कमी ट्रान्झॅक्शन असे होतं जिथे आपण पेटीएममधून बँकेत ट्रान्सफर करतो तसे ट्रान्झॅक्शन भरपूर कमी आहेत त्याच्यामुळे माझ्या मते आणि दीड टक्का माझ्या मते खूप कमी रक्कम आहे तर त्याच्यामुळे पेटीएम हे यूज करायला हरकत पेटीएम हे पेटीएमचं इथे कुठे ब्रँडिंग किंवा इंडॉर्समेंट करत नाही आहे मग पेटीएमसारखेच बाकी खूप सारे ॲप्स आहेत आपण तेही यूज करू शकता माझं नाव प्रशांत बेहरे आपण इंटरनेट बँकिंग जेव्हा वापरतो तेव्हा बरेच वेळेला सांगतात की अँटी व्हायरस पाहिजे पण आता मोबाईल बँकिंगसाठी अँटी व्हायरसची आवश्यकता आहे का आणि असलं तर कुठली आणि प्रत्येकाकडे पेटीएम दुसरं पेटीएम आहे पण मला मी ज्या दुकानात गेलो तिथे पेटीएम नाही आहे तर मला त्याचा फायदा होत नाही मग असं कुठलं ॲप आहे का की ते सर्व ठिकाणी चालू शकतं अगदी खूप चांगला प्रश्न विचारलात सिक्युरिटी ही पाहिजेच आपल्या तुम्ही जसं बोललात की कॉम्प्युटरसाठी किंवा मोबाईलसाठी ठीक आहे तुम्ही मोबाईलमध्ये जर का तुम्हाला अँटी वायरस पाहिजे असेल पर्सनली मी सांगतो माझ्या मोबाईलमध्ये अँटी वायरस नाही आहे पण तशी कधी मला गरज नाही भासली पण तुम्हाला जर का वाटत असेल की अजून जास्त सिक्युअर होण्यासाठी तुम्ही नक्कीच बाजारात खूप सारे ॲप्स अवेलेबल आहेत जे तुमच्या मोबाईलला मा अँटी वायरस प्रोवाईड करू शकतात तुम्ही त्याची माहिती घेऊन ते डाउनलोड करू शकता दुसरा तुमचा जो क्वेश्चन होता समोरच्याकडे पेटीएम नसलं तर काय करा हे हा एक मी म्हणेन डिसॲडव्हान्टेज आहे या सगळ्या ॲप्सचा की ते समोरच्याकडे सुद्धा पाहिजे ॲप त्याच्यासाठी जर पेटीएम आत्ता सध्या भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पण कधी कधी असं होऊ शकतं समोरच्याकडे नसेल तुम्ही युपीआयचं ऑप्शन यूज करा समोरच्याच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये किंवा पेटीएम थ्रूसुद्धा तुम्ही बँक अकाउंटमध्ये त्याच्या ट्रान्सफर करू शकता पण जसं मी मगाशी म्हणालो दीड टक्का तुम्हाला त्याच्यात तुमचे कट होतील त्याच्यामुळे जर का तुम्हाला दीड टक्का कुठे द्यायचाच नसेल तर तुम्ही युपीआयचे ॲप यूज यु करा यू पी आयचे भरपूर ॲप्स आहेत तुम्हाला कोणत्याही बँकेचं अकाउंट असू द्या तुम्ही कोणत्याही बँकेचं ॲप डाउनलोड करू शकता त्याच्यात तुमचे कोणतेही पैसे कट होणार नाहीत आणि पेटीएमद्वारे सुद्धा तुम्ही करू शकता पण तुमचे तिथे पैसे जातील इथं मला स्वप्नील सरांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे सेक्युरिटी मेजर्सविषयी जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा आणि यू पी आयचा सुद्धा विषय निघालेला आहे बोलता बोलता तर टी जे एस बी बँक किंवा तुम इतर बँका सुद्धा सिक्युरिटी मेजर्सच्या दृष्टीनं नेट बँकिंगमध्ये ग्राहकांना कसं मार्गदर्शन करू शकतात सिक्युरिटीचा ॲस्पेक्ट बघतानाच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँकेने युनिफाईड पेमेंट इंटरफेस आत्ताची सगळी चर्चा चालली होती वॉलेट सिक्युअर्ड आहेत का नाही किंवा आज आपण सगळ्यांनी मायमते व्हॉट्सअपवर हो याच्या चर्चाही ऐकल्यात की पेटीएममध्ये अलिबाबाची इन्व्हेस्टमेंट आहे पेटीएममध्ये चायनामधनं इन्व्हेस्टमेंट येते ते मार्केटिंग खूप करतात पण बँका या करू शकत नाही आहेत बँकांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती या सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये बँका इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करत आहेत ज्याच्यामुळे अधिक अधिक तुमचं ॲप्लिकेशन सिक्युअर होईल आज युनिफाईड पेमेंट इंटरफेसचं जे ॲप्लिकेशन ऑगस्टमध्ये जे लॉन्च केलं डिनोमेडायचे होण्याच्या पूर्वी याच्यामध्ये एकवीस बँका आहेत ज्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर बँक आहे एस बी आय सारखी प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत आय सी आय सी एक्सीएक्स सहकारी बँकांमध्ये फक्त टी जे एस बी सहकारी बँक ही एकमेव आहे यामध्ये एक ऑप्शन आहे की तुमचा मोबाईल नंबर आज जर तुम्ही टाकता हा कुठेही ओपन होत नाही तुमचा डिव्हाइस जो तुमचा मोबाईल फोन आहे हा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनला हा तुमचा नंबर पाठवतो ही यातली पहिली सिक्युरिटी आहे तुम्ही कुठेही मॅन्युअली तुमचा मोबाईल नंबर एंटर करत नाही जेणेकरून तुमची इन्फॉर्मेशन डिस्क्लोज होईल दुसरं मगाशी मी जसं सांगितलं की आज तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचे डिटेल्स द्यायचे नाही आहेत आज जसं जीमेल आहे ॲट द रेट जीमेल आहे तसं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी बँकांना काही गाईडलाईन्स दिल्या होत्या की तुमचं हँडल बनवा ॲट द रेट जीमेलसारखं आज टी जी एस बी बँकेचं ॲट द रेट टी जी एस बी असं हँडल आहे आय सी आय सी आय बँकेचं ॲट द रेट आय सी आय सी असं हँडल आहे त्याच्यामुळे त्याच्या लेफ्ट हँड साईडला मी स्वप्नील ॲट टी जे एस बी हे अकाउंट क्रिएट करू शकतो पण हे स्वप्नील ॲट टी जे एस बी हे जे अकाउंट आहे हे आय सी आय सी आय आए बँकेतलं खातंही असू शकतं ॲक्सिस बँकेतलंही खातं असू शकतं इवन स्टेट बँकेतलं खातं असतो ज्या एकवीस बँका या प्रणालीचा भाग आहेत त्या बँकातलं कुठच्याही बँकात त्यामुळे तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला याची इन्फॉर्मेशन देताल की मला या पर्टिक्युलर व्हर्च्युअल आय डी ह्याला आम्ही स्पेसिफिकली व्हर्च्युअल आय डी म्हणतो याच्यावरही माहिती पाठवा तेव्हा समोरच्या व्यक्तीला कुठच्याही प्रकारचे तुमचे बँकिंग डिटेल्स कळत नाहीत त्याला कुठच्याही प्रकारे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला शेअर करण्याची गरज नाही कारण आज हे दैनंदिन व्यवहारांबद्दल सगळे बोलत आहेत तर ता आज एक रिक्षावाला आहे त्याला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर शेअर करताल का तर नाही करणार किंवा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही हे करू शकता जे पेटीएममध्ये सारखे ऑप्शन्स आहेत तर बँका याच्याकरता वेळोवेळी हे करत आहेत इवन आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे की हा क्यू आर कोड आत्ता जो प्रश्न विचारला गेला की समोरच्याकडे आहे का नाही एम विजासारखा क्यू आर कोड अवेलेबल आहे पेटीएमचा क्यू आर कोड वेगळा आहे आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा क्यू आर कोड वेगळा आहे तर आम्ही मिनिस्ट्रीमध्ये याचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे की बँका म्हणून तुम्ही कॉमन क्यू आर कोड असावा जेणेकरून याचं सुलभ होईल ठाण्यामध्ये एक उत्तम पर्याय आम्ही निवडून दिला की ठाण्यामधील जे रिक्षावाले आहेत त्यांना आम्ही हे माध्यम दाखवलं आणि मागच्याच आठवड्यात आम्ही रिक्षावाल्यांना यू पी आयवर आणलं तर टी जी एस बी बँकेचं ॲप्लिकेशन वापरून आय सी आय सी आय बँकेच्या खात्यातून विजया बँकेच्या खात्यात पैसे तत्परतेने केले या रिक्षावाल्यांनी मोठ्या प्रमाणावर याला हे केलं आणि साधारण दोनशे ते अडीचशे रिक्षावाले या मोहिमेत सामील झाले आणि ते आता म्हणायला लागले की मी डिजिटल त्यामुळे रिक् त्या कम्युनिटीमधनं पण ही सुरुवात होती आहे त्यामुळे भाजीवाले हे जसं जसं याची माहिती होईल ही जास्त सिक्युर्ड आहेत वॉलेटमध्ये तुम्हाला काही लिमिटेशन्स आहेत की तुम्हाला आधी दहा हजारपर्यंतचंच लिमिट होतं आत्ता गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेऊन ते वीस हजारापर्यंत केलं आहे पण पुन्हा मोलकरीण असो ड्रायव्हर असो यांना तो दीड टक्का पण कधी कधी भारी पडू शकतो आज आपण शंभर रुपयाचं उदाहरण म्हणून घेतो आहे पण जेव्हा ही अमाऊंट कुठेतरी पाच हजार सात हजारावर जाते तेव्हा जाणाऱ्या अमाऊंटमधनं जी कस्टमर कन्व्हिनियन्स फी म्हणून चार्ज केली जाते ती युनिफाईड पेमेंट इंटरफेसमध्ये कर के केली जात नाही आणि याच्यामध्ये बँक खात्यातून बँक खात्याकडे ट्रान्झॅक्शन असल्यामुळे हे अत्यंत सिक्युर्ड आहे तुमचा एक कॉमन मोबाईल नंबर मला एवढंच सांगायचं की लोकांनी आपला मोबाईल नंबर हा आपापल्या बँकांमध्ये अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे होणारे दैनंदिन व्यवहार तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अपडेट्स मिळतील मग ते एस एम एसद्वारे असो तुमच्या खात्यात इतर खात्यात आलेल्या पैसा नव्हत असो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आणि या डिजिटल युगाकडे जाण्याकरता तुम्हाला खूप बेनिफिट होईल नक्की एक प्रेक्षकांचा शेवटचा प्रश्न घेऊया आणि या त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण नमस्कार माझं नाव शैलेश महाजन आहे कार्ड स्वाईप करताना कधीकधी डबल अमाऊंट स्वाईप होते म्हणजे दोनदा अमाऊंट कट होते आणि सात दिवसांनी आपल्याकडे परत क्रेडिट होते तर इन बिटवीन त्या कस्टमरला जर पैशाची नीड लागली गरज लागली तर तो, तो कशी भागवेल हा जो विषय आहे हा आत्ता स्पेसिफिक कस्टमर्सला जाणवला याचं कारण मी सांगतो की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेरा टक्के ट्रान्झॅक्शन ही फक्त डिजिटल होती पण गेल्या साधारण तीस पस्तीस दिवसाच्या कालावधीत तेराशे टक्क्याचा ग्रोथ आला आहे त्याच्यामुळे बँकांची इन्फ या सगळ्यांचं कुठेतरी लिंकेज आहे आणि तिथे असणारी जी कॅपॅसिटी आहे इन्फ्रास्ट्रक्चर ती कमी पडायला लागली त्याच्यामुळे तुमचा मेसेज जेव्हा तुम्ही कार्ड स्वाईप करता तेव्हा ते, ते ट्रान्झॅक्शन बँकेपर्यंत पोचतं पण त्याच वेळेस बँकेच्या साईडला असणारं किंवा त्या मर्चंटच्या साईडला असणारा ट्रान्झॅक्शनचा लोड एवढा प्रचंड आहे की त्याचा कन्फर्मेशन त्या मशीनपर्यंत परत येत नाही हा झाला नेटवर्कचा पार्ट आणि ह्या याच्यामध्ये तुमचं खातं डेबिट होतं आणि रिझर्व्ह बँकेने घातलेल्या मर्यादेनुसार की त्या सात दिवसात पण बँका आता ह्याच्यामध्ये अजून एक पुढे पाऊल उचलत आहेत की ऑटो रिव्हर्सल त्या पर्टिक्युलर मुमेंट मध्ये जर मर्चंटनी कन्फर्मेशन दिलं नाही किंवा त्या जर जनरेट झाली नाही ऑटो रिव्हर्सलसारखी सुविधा बँकांना कंपल्शन करण्यात येत आहे आणि रेग्युलेशन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वेळोवेळी पावलं उचलत आहे नक्की खूप छान चर्चा रंगते आहे बरीच चांगली माहिती समाधानकारक माहिती या चर्चेतून आपल्याला मिळते आहे ही चर्चा आज आपण पुढे चालू ठेवणार आहोत मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तेव्हा पुढे जाऊ नका पात्रा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे पुन्हा एकदा स्वागत आहे गो डिजिटल या झी चोवीसाच्या खास कार्यक्रमामध्ये कॅशलेस व्यवहार कसे का करावेत काय सावधगिरी बाळगावेत त्यातले काय अडथळे आहेत बारकावे आहेत हे आपण आपल्या मान्यवरांकडून समजून घेतो आहोत प्रेक्षकांमध्येही बरेच प्रश्न आहेत आपण आता थेट प्रेक्षकांमध्ये जाऊया त्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊया नमस्कार मी संजय गावडे माझा प्रश्न स्वप्नील सरण आहे की आपण जे ए टी एम कार्ड वापरतो त्याचा पिन नंबर किंवा ऑनलाईन बँकिंग करतानाचा पासवर्ड हा साधारण किती महिन्याने बदलत राहावा की बदलू नये याबद्दल आपलं मत पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये हा साधारण तुम्ही पंधरा ते पंधरा दिवस ते एक महिन्यामध्ये बदलत राहावा कारण ही चांगली सवय आहे ह्याचं कारण तुम्हाला उत्तम उदाहरण देतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवण झाल्यानंतर एक सवय आहे की वेटर आपल्याकडे कार्ड घेऊन येतो आणि आपण ते कार्ड अगदी एकदम वेगळ्या ह्याच्यामध्ये येतो की हां घ्या पेमेंट करा पण त्यावेळेस तुमच्या कार्डावरचे संपूर्ण डिटेल्स त्याला माहिती पडलेले असतात कारण मागील असलेला सी वी व्ही नंबर हा तिथे त्याला ओपन झालेला आहे पुढचे सोळा डिजिट नंबर एक्सपायरी डेट ऑफ द कार्ड ही त्याच कार्डावर आहे त्यामुळे तीन क्रिडेन्शियल्स ऑलरेडी त्या त्याच्याकडे गेलेले आहेत आणि ज्यावेळेस तो मशीन घेऊन येतो फार पूर्वी असं होतं हॉटेल्समध्ये की तुम्ही काउंटरवर जाऊन ट्रान्झॅक्शन्स करायचा पण आता तो मशीन घेऊन येतो मग तुम्ही तिथे ते कार्ड स्वॅप करता पण त्याच वेळेस तुम्ही त्याच्यासमोरच ती पिन टाकता त्यामुळे ऑनलाईन व्यवहार किंवा ह्याच्याकरता लागणाऱ्या चारही गोष्टी तुम्ही त्याच्यासमोर ओपन केल्यात त्यामुळे अशा दैनंदिनीमध्ये चूक होऊ शकते दुसरा विषय असा आहे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स हा कारण हा सगळ्यात महत्त्वाचा हो आहे की कुठून तरी कॉल येतो की आज तुम्ही आयफोन जिंकला आहे तुम्हाला आम्ही ईमेलवर लिंक पाठवली आहे तुम्ही ती बघा तर अनवॉन्टेड लिंक्सवर लोक क्लिक करतात चुकीच्या साईट्सवर जातात बँकांच्या काही डुप्लिकेट साईट्स क्रिएट केलेल्या आहेत तिथे जाऊन कार्डाचे डिटेल्स टाकतात तर या स्कीमिंग साईट्सवर तुम्ही परत डिटेल्स टाकता त्यामुळे पिन परत चेंज ही गरज आहे कारण तुम्ही कुठे कुठे तुमचं कार्ड हाताळलं आहे हे तुमच्या लक्षात न येता जर तुमचे क्रिडेन्शियल्स गेले तर ते तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं साधारण मला वाटतं दोन महिन्यापूर्वीच देशामध्ये ही घटना घडली होती की जिथे कार्डांचे डिटेल्स गेले आणि चौदा लाख कार्डांमध्ये ट्रान्झॅक्शन झालेले तेव्हाही आम्ही हेच सांगितलेलं की कार्डांचे डिटेल्स हे तुम्ही तुमच्यापुढे ठेवा कारण काही लोकांना अशाही सवय आहेत की ते पिनवर लिहून देणं ह्या ज्या दैनंदिनींच्या सवयी आहेत ह्या कुठे ना कुठेतरी बदलायला लागतील आणि कार्ड बदलण्याकरता बरेच इनिशिएटिव्ह आहेत की ग्रीन पिन तिथेही तुम्हाला हे मोबाईल बँकिंग कामाला येऊ शकतं तुम्ही तुमची पिन ही या मोबाईल बँकिंगमधूनही बदलू शकता येणारा ओ टी पी हा तेवढ्याच काळापुरता असतो तो दहा मिनिटातच वापरावा तो, तो कोणाशीही शेअर करू नये अशा पद्धतीच्या सुविधा आल्या आहेत कार्ड टू कार्ड ट्रान्सफर किंवा आज म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आज तुम्ही घर बसल्याही ट्रान्झॅक्शन्स करू शकता जी दैनंदिनीची बिल पेमेंट्स आहेत आज बिल पेमेंटच्या काउंटरमध्ये आपण उभे आहोत इलेक्ट्रिसिटी बिल भरायला सर्व कार्डाचे डिटेल्स आणि सगळं लिहून असं समोर ठेवलं आहे मागे क्यूमध्ये असणारी व्यक्ती कोण आहे ती आपले डिटेल्स बघते का हे जर तुम्हाला कळलं नाही तर कुठेही ते डिटेल्स वापरून ट्रान्झॅक्शन होऊ शकतं मला एकच प्रश्न आहे हे सगळं डिजिटलायझेशन वगैरे जे लोकांपर्यंत पोहोचलं आहे चांगली गोष्ट आहे पण एकंदरीत आपण मला असं वाटते का हे संपूर्ण भाग आहे हा शहरी भागामध्ये जास्त प्रसारित केला जातो आता हे ॲप तयार करणं किंवा बँकिंग क्षेत्र आहे हे शहरी भागामध्ये खूप ॲक्टिव्ह आहे आम्हाला जसं आज तुम्ही मार्गदर्शन करतायत तसं पण ग्रामीण भागाच्या दैनंदिन व्यवहार विचारात घेऊन त्या ग्रामीण भागासाठीचा तुम्ही विचार करता का ॲप बनवताना म्हणा किंवा बँकिंग व्यवहार करताना कारण त्यांची फार गरज असते का त्यांना ते वापरायचं कसं हा पुढचा भाग आहे पण त्यांच्या काय गरजा आहेत बेसिक ह्या तुम्ही विचारात घेता का नक्कीच ग्रामीण भागातल्या क जे कस्टमर्स आहेत त्यांचं हे बघण्याकरता बिझनेस करस्पॉन्डंट किंवा बिझनेस फॅसिलिटरच्या माध्यमातून बँका आता पावलं उचलत आहेत जे त्यांच्यातलेत म्हणजे त्या गावातलेच आज आपण बदलापूरमध्ये आहोत इथे आज जर माझ्या शाखा नसतील तर मी इथे बिझनेस फॅसिलेटर अपॉइंट करून त्यांच्या माध्यमात पहिल्यांदा तर एज्युकेशन देणं गरजेचं आहे अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे की ह्या का काय पद्धतीने आहे या, या बिझनेस करस्पॉन्डंट किंवा बिझनेस फॅसिलिटर थ्रू सुरुवातीचे काही व्यवहार तुम्ही करू शकता या बिझनेस फॅसिलेटरकडे कॅश विड्रॉअल कॅश डिपॉझिट्स आय एम पी एसद्वारे फंड ट्रान्सफर या अशा सुविधा आहेत इवन बिल स्वीकारण्याच्या मेथड्स आहेत ह्या तुम्ही सुरुवातीला कळू शकतात आणि ज्या वेळेस तुम्हाला त्याचं एज्युकेशन होईल त्यावेळेस तुम्ही स्वतःचा मोबाईल ऍप्लिकेशन किंवा इंटरनेट बँकिंगला लॉग इन करून पुढील ट्रान्झॅक्शन करू शकतात आणि बँका याच्याकरता वेळोवेळी पावलं उचलत आहेत आणि बँकांना इव्हन रिझर्व्ह बँकेकडनं आता धोरण आलेलं आहे की तुम्हाला तुमच्या टोटल नंबर ऑफ ब्रांचेसच्या पर्सेंटेजमध्ये ग्रामीण इकॉनॉमीमध्येही शाखा उघडाव्या लागतील किंवा बिझनेस करस्पॉन्डंटच्या माध्यमातून तेवढं जाळं विस्तारित करावे लागेल पुढील इतर परमिशन्ससाठी त्यामुळे बँकांनाही हे बंधनकारक झालेलं आहे पण बँकांनाही हे माहिती आहे की ग्रामीण भागात ह्याची सगळ्यात जास्त गरज आहे त्यामुळे बँकाही ग्रामीण भागात पोचत आहेत मी तुम्हाला मगाशी जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये ते तेच होतं की रिक्षावाल्यांपर्यंत पोचण्याचं कारण हेच होतं की पहिल्यांदा वरच्या क्लासला शहरी भागाला सांगण्यापेक्षा ज्या वा रिक्षावाल्यांना कळेल त्यावेळेस त्यांना त्यांचा वापर कळेल तेव्हा ते त्याचा ते ते प्रसार करतील आणि तो कस्टमरला बेनिफिटेड होईल त्यांनी लावलेलं ला एखादं स्टिकर तो कस्टमरला सांगेल साहेब तुम्ही ह्याच्यानी पैसे देऊ शकता त्याच्यामध्ये अवेअरनेस वाढेल शहरीकरणामध्ये त्याचा अवेअरनेस फक्त सोशल मीडिया आणि सॅटेलाईट मीडियामधनंच होईल ग्रामीण मीडियामध्ये आपण जे म्हणतो की बातमी गावात बरोबर पोहोचते कोणाला एकाला सांगितली तर हे यांना माध्यम म्हणून वापरता येईल आणि यांच्यातून ती बातमी पोचवता येईल नमस्कार माझं नाव गोविंद क्षीरे मी आता दोन ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतले आहेत एक एस बी आयचं बडी घेतलं आहे आणि आय डी बी आयचं पे ॲप घेतलं आहे मी बघितलं तर मी दोन ट्रान्झॅक्शन केले दोन दिवसामध्ये ते खूप इझी आहे असं मला वाटतं तर मला मी नाही सांगत किंवा मला असं वाटतं की हे खूप सोपं काम आहे तर लोकांनी हे ॲडॅप्ट करावं आपल्याकडे आणि त्याचा वापर करावा माझा प्रश्न असा आहे की भविष्य काळामध्ये आधार कार्डावर पण काही अशा गोष्टी होतील का या युनिफाईड पेमेंट इंटरफेसमध्येच आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम ही इनकॉर्पोरेट करण्यात आलेली आहे जेणेकरून आधार नंबरला तुम्हाला डायरेक्ट पैसे देता येतील बँकांना आधार नंबर अपडेशनसाठी त्यांची ए टी एममध्ये प्रोविजन करायला सांगितली आहेत जेणेकरू ब्रांचमध्ये क्यू न लागता आधार नंबरचा फॉर्म न भरता ए टी एमवरून आधार नंबर भरून घेणं आणि आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम चालू करणं इव्हन आधार नंबरवरनं गव्हर्नमेंट पुढे सबसिडी देण्याच्या ज्या तयारीत आहे त्याच्याकरता आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम हे एक सेपरेट डिव्हिजन आणि सर्टिफिकेशन बँकांना करावं लागतं आहे आणि ते केल्यानंतर इवन मोबाईल थ्रू आधार नंबरला पेमेंट करता येईल इंटरनेट बँकिंग आधारला पेमेंट करता येईल एक आणखीन असा छोटासा प्रश्न आहे त्यानंतर मी अभय सरांकडे जाणार आहे पण आता सध्या कोणत्याही आय म्हणा किंवा इतर आणखीन काही सुविधा आहेत त्यामध्ये कोणतेही चार्जेस नसते नाही आहेत पण जर भविष्यात पुढे काही छुपे चार्जेस येऊ शकतात मार्च दोन हजार सतरापर्यंत पर्यंत तरी यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसतील कारण हे तुमच्या कन्व्हिनियन्स करता आहे यू पी आय हे फ्युचर ऑफ पेमेंट्स आहे याचं कारण असं आहे मी मगाशी जसं तुम्हाला म्हणत होतो की ज्या स्कीमिंग वेबसाईट आहे जिथे तुम्ही कार्डाचे डिटेल्स टाकता तुमचा सी व्ही व्ही नंबर टाकता पिन टाकता तर उद्या तुम्ही इव्हन ऑनलाईन शॉपिंग करताना यू पी आयचा तुमचा व्हर्च्युअल आय डी टाकून तिथे फक्त सबमिट करायचं आहे जे ऑथेंटिकेशन आहे जे ट्रान्झॅक्शन पूर्ण करायचं आहे ते तुमच्या स्वतःच्याच मोबाईलवर तुम्ही जोपर्यंत तो पिन टाकत नाही तोपर्यंत संपूर्ण होणार नाही त्यामुळे हे हंड्रेड पर्सेंट आहे आणि वेळोवेळी ह्याच्याकरता चर्चा चालू आहे की ह्याच्यामध्ये चार्जेस कस्टमर कन्व्हिनियन्स फी ही कमी करण्याकरता एन पी सी अजून एक पुढचं पाऊल उचललेलं आहे ज्याचं एकतीस ऑगस्टला पायलट लाँच झालेलं आहे ज्याला भारत बिल पेमेंट सिस्टम असं नाव देण्यात आलं आहे या भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारे तुम्ही बँकांच्या मोबाईल ॲपमधनं इंटरनेट बँकिंगवरनं इवन बँकांच्या ब्रांचमधून इलेक्ट्रिसिटी बिल गॅस बिल नगरपालिकेंचे टॅक्स इन्शुरन्सचा प्रीमियम भरू शकतात म्हणजे ज्या कस्टमरला स्मार्टफोन वापरणं थोडंसं त्यांच्याकरता ही हा डिजिटल मेकॅनिझम्स आर अवेलेबल आहेत की ते ब्रांच मध्ये येऊनही त्याचं पेमेंट्स करू शकतील आणि जी मोर सिक्युअर्ड असतील नक्की अभय सर इथं चर्चा जी चालली आहे ती आर्थिक व्यवहारांसंबंधात चाललेली आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक सुरक्षेचा तर राज सरकारनं मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो सरकारनं कोणती धोरणं अवलंबली पाहिजेत जनतेला आर्थिक सुरक्षा देण्याच्या दृष्टीने किंवा कोणत्या पॉलिसीज आणल्या पाहिजेत मला असं वाटतं की ज्या टप्प्यावरती आज आपली ही संपूर्ण चर्चा चालू आहे या टप्प्यावरती पहिली गोष्ट आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती एका बाजूला जबाबदार रेग्युलेटर्स ह्या असणं आणि त्याचवेळी प्रामुख्याने जी सर्वसामान्य माणसाला भीती आहे की इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शनमध्ये माझं अकाउंट हॅक होईल का किंवा माझ्या याच्यावरती सर्विलियन्स कुणी करेल का तर ह्याच्यासाठी एक तर म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधणाऱ्या ज्या संस्था किंवा प्रणाली आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी पावलं उचलणं दोन सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात पाहणी करणारी जी यंत्रणा आहे काय होत आहे की हे तंत्रज्ञान इतकं झपाट्याने बदलत आहे की ह्या सुरक्षा यंत्रणांचंसुद्धा सतत ज्ञानाचं अद्ययावतीकरण आपल्याला करत बसावं लागणार आहे त्याच्यात तंत्रज्ञानाचा पुन्हा प्रसार वाढतो आहे आणि आतापर्यंतचा अनुभव असा आहे की सायबर गुन्हे करणारे हे शोधणाऱ्यांपेक्षा दोन पावलं पुढे आहेत त्यामुळे ही गॅप कमी होण्याच्या दृष्टीने ह्या शाखेचं अद्ययावतीकरण करत बसणं आणि तिसरी मला अर्थ वाटतं गोष्ट याच्यामध्ये अशी आणखी एक महत्त्वाची आहे की एकूण हा सगळा डिजिटल इकॉनॉमीकडेचा जो आपला जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक आधीक प्लेयर्स हे सहभागी व्हावेत त्यांच्यामध्ये कुठेतरी निकोब स्पर्धा निर्माण व्हावी कारण ह्या सगळ्या ज्या अडचणी आपल्याला येत आहेत यातनं कुठेतरी प्रत्येक संस्थेच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळते की समोर आव्हान आलं की त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी उपाय शोधायचा आहे ह्यातनं ही जी स्पर्धा आहे निकोब स्पर्धा ही स्पर्धा त्याच्यामधनं त्या स्पर्धेमधनं होणारी गुंतवणूक त्याच्यामधनं होणारा अधिक संशोधन आणि याचा शेवटी ग्राहकापर्यंत कुठेतरी ती स सेवा ही एकीकडे तिचा गुणात्मक दर्जा पण वाढला पाहिजे आणि कुठेतरी त्याचा फार भारही खर्चाच्या दृष्टीने ग्राहकावर पडू नये याच्यासाठी ज्याला आपण एनेबलिंग पॉलिसी फ्रेमवर्क म्हणतो हे सर्व पातळ्यांवरती करण्याच्या दृष्टीने कुठेतरी बँकर्स सर्वसामान्य ग्राहक तंत्रज्ञान पुरवणारे सगळे जे तंत्रज्ञ आहेत ते आणि सरकार यांच्यामध्ये सतत देवाणघेवाण चालू ठेवणारा एक प्लॅटफॉर्म हा अद्ययावत ठेवणं ही मला असं वाटतं आपल्या व्यवस्थेमध्ये म्हणजे सिस्टमिक डेव्हलपमेंट म्हणतो ती करणं आता ह्या टप्प्यावर फार गरजेचं बनलेलं आहे आपण पुन्हा ही चर्चा पुढे अशीच चालू ठेवणार आहोत पुढे आणखीन या आर्थिक किंवा कॅशलेस व्यवहारांमध्ये आणखीन काय सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयी आणि त्यासाठी आपण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास वर गो डिजिटल या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता आपण कॅशलेस अर्थव्यवस्थेवर आणखी काही प्रश्न प्रेक्षकांमधून घेणार आहोत हे जे नवीन तंत्रज्ञान आहे हे ज्येष्ठ नागरिकांनी वापरताना कोणती काळजी घ्यावी कारण त्यांना मोठमोठ्याले जर काही हे करायचे नसतील व्यवहार तर सर्वसाधारणपणे कोणती काळजी घ्यावी वापरताना जे ज्येष्ठ नागरिक स्मार्टफोन वापरतात तो स्मार्टफोन पहिला कोणाच्याही दुसऱ्यांच्या हातात देऊ नये आणि जर तुम्हाला छोटे व्यवहार करायचे असतील तर बँकांमध्ये एक प्रोव्हिजन आहे तुम्ही तुमचं पर डेचं लिमिटही ठरवू शकता ट्रान्झॅक्शनचं त्याच्यावरील व्यवहार जात असतील तर ते बँकांकडनं ऑटोमॅटिकली डिक्लाईन म्हणजे रद्द करता येतात अशा प्रकारची पण प्रोविजन आहे जसं ए टी एम कार्डांमध्ये पर डेचं लिमिट आहे की इतर बँकांमधच्या ए टी एममधनं दहा हजार रुपये काढता येतात तसंच डिजिटल व्यवहारांमध्ये तुम्ही तुमच्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन दैनंदिन व्यवहाराकरता तुम्हाला किती डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी फंड्स उपलब्ध करून द्यायचे आहेत तेवढे तिथे लिमिट सेट करता येतं अशा पद्धतीचे प्रोव्हिजन्स बँकांच्या सॉफ्टवेअरमध्ये आहेत माझं नाव प्रशांत बेहरे तर मेडिक्लेम पॉलिसी आहे मेडिक्लेम पॉलिसीला चेक पेमेंटनीच द्या असं बऱ्याच वेळेला म्हणतात आणि तरच तुम्हाला इन्कम टॅक्सला बेनिफिट मिळेल अशा वेळेला जर गो डिजिटलमध्ये पैसे जर पाठवले हो तर त्याचा बेनिफिट मिळू शकणार नाही तर त्याबाबत काय आहे जो मी तुम्हाला उल्लेख केला की आ, हे ऑब्झर्वेशन होतं हा एक रिसर्च पेपर होता ज्याच्यामध्ये लक्षात आलं की प्रायवेट इन्शुरन्स कंपन्या मेडिक्लेम किंवा हे सगळं कॅशमध्ये घेत होते किंवा चेकमध्ये घेत होते आज या सगळ्या सिस्टम्सला या पूर्ण इकोसिस्टमला मग ती इलेक्ट्रिसिटी बिल असो गॅस बिल पेमेंट असो प्रीपेड पोस्टपेड मोबाईल रिचार्ज असो डी टी एच असो गव्हर्नमेंटचे टॅक्सेस असो इन्शुरन्स पेमेंट असो या सगळ्यांना बांधणारी भारत बिल पेमेंट सिस्टीमी यंत्रणा येते त्याच्यामुळे तुम्हाला चॅनल्स ओपन होतील आणि तुम्ही तुमचा मेडिक्लेम ऑनलाईन ऑफलाईन कुठूनही भरू शकता आणि या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची नोंदणी होईल त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल कारण आता तुमचं अकाउंट हे आधार संलग्न असेलच या प्रत्येक होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची डिटेल्स ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो रिझर्व्ह बँक असो यांच्याकडे जातच आहे तसंच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट डिपार्टमेंट आहे जिथे मोठे व्यवहार होतात त्यांना तिथे ते रिपोर्ट केले जातात पण या सगळ्या गोष्टी रादर तुम्ही जर या गोष्टी केल्यात तर तुम्हाला तुमचा स्पेंड अॅनालिसिस म्हणजे तुम्ही खर्च कुठे केलात याचा महिन्याचा रिपोर्ट बँका देऊ शकतील की तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंटवर साधारण तुमच्या येणाऱ्या इन्कममधनं दोन टक्के हे तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलवर जातं तुमच्या खर्चावर तुमच्या हॉटेलिंगवर शॉपिंगवर तर याचं कॅटेगरायझेशन मिळेल आणि ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स असल्यामुळे तुम्हाला सोयीस्कर बँकिंग करता येईल माझं नाव महेश टेंबे सर आपण बघतोय की आठ नोव्हेंबरपासून आज चोवीस डिसेंबरपर्यंत सरकार किंवा आर बी आयमार्फत मार्फत साठ ते बासष्ट वेळा काहीतरी निर्णयांमध्ये आपण अप अँड डाऊन्स पाहिलेत बरोबर जर आपण ह्या गोष्टीचा विचार केला तर कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आहे की नक्की आपण कुठे चाललो आहोत तर मी ज्या ग्रामीण भागातून बिलॉंग करतो आहे त्या ठिकाणी जिथे शेतकरी शेतमजूर जास, जास्त जास्त आहेत त्या ठिकाणी आज त्यांची इच्छा सुद्धा नाही की अशा प्रकारचं काही अवस्थांतर घडून यावं तर त्या दृष्टिकोनातून सरकारची काय भूमिका आहे की त्यांना मोबाईल साक्षर किंवा ई साक्षर करता येईल या दृष्टिकोन दृष्टिकोनातून काय सरकारची भूमिका किंवा त्यांचे काही कार्यक्रम आहेत का असं मला माझं टिळक सर सरांना प्रश्न आहे हा एकदम जो आपण एका नवीन उंबरठ्यावरती येऊन उभे राहिलो आहे याची अगदी खरं सांगायचं तर हा संपूर्ण प्रयोग करण्यासाठी जी गुप्तता बाळगणं आवश्यक होतं त्या गुप्ततेचा एक भाग म्हणून बऱ्याच लोकांना आपल्याला ह्याची माहिती नव्हती आणि काही मर्यादित लोकांपर्यंतच हा निर्णय मर्यादित होता त्याचा एक परिणाम असा झाला आहे की हे अवस्थांतर करताना आपल्याला खूप अडचणी येत आहेत प्रश्न माझ्या दृष्टीने जो महत्त्वाचा आहे तो असा आहे की इथून पुढच्या काळात ही जी संपूर्ण डिजिटल इकॉनॉमी होणार आहे या डिजिटल इकॉनॉमीचे फायदे घेण्यासाठी प्रत्येक माणसाला जसं आत्ता यांनी प्रश्न विचारला की ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अगदी ग्रामीण भागातले ज्यांना फार औपचारिक शिक्षणाची अजून पार्श्वभूमी नाही आहे असे जे आता ते प्रमाण कमी होत आहे ह्या लोकांची ज्याला आपण डिजिटल साक्षरता म्हणतो ती वाढवण्यासाठी अनेक स्तरांवरती इथून पुढच्या काळात आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत माझ्या दृष्टीने हा आपल्या साक्षरतेच्या आजच्या प्रवासातला आता चौथा टप्पा येणार आहे म्हणजे प्राथमिक साक्षरता लिहिणं वाचलं आता बऱ्यापैकी आपण साध्य केलेलं आहे दुसरा टप्पा आपल्याकडे जो आला तो संगणक साक्षरतेचा आला साधारणपणे नव्वद सालानंतर तिसरा टप्पा आपल्याकडे फायनान्शियल लिटरसीचा म्हणजे वित्तीय साक्षरतेचा आपण आता बऱ्यापैकी त्याच्यात रुळलोय आहे चौथा आता डिजिटल लिटरसीचा जो टप्पा आहे त्याच्याकरता मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो त्या दिशेनेच उचललेलं एक पाऊल आहे पण माझ्या दृष्टीने याची सुरुवात आपल्याला कुठेतरी आता शाळेपासून करणं आवश्यक आहे कारण एक मला असं वाटतं की स्मार्टफोन हाताळणं किंवा डिजिटल करता, मला माझी किमान अंकगणित आणि किमान भाषा ही दोन कौशल्य चांगली पाहिजेत त्यामुळे शाग्दी शालेय स्तरापासून आता हळूहळू डिजिटल लिटरसीचा कुठेतरी पाठ शालेय व्यवस्थापना अभ्यासक्रमामध्ये आणण्यापासून ते समाजामधले वेगवेगळे आजही बँकिंगच्या कक्षेबाहेर असणारे किंवा नुकतेच बँकिंगच्या कक्षेमध्ये आलेले जे समाजसमूह आहेत त्यांच्याकरता ही, ही प्रामुख्याने डिजिटल साक्षरता निर्माण व्हावी म्हणून स्वयंसेवी संस्था असतील सरकार असतील स्वतः बँका त्या दृष्टीने मला असं वाटतं अगोदरच प्रयत्न करायला लागलेले आहेत ला ठिकठिकाणी काम करणारी जी अनेक प्रकारची व्यासपीठं आहेत त्यांच्या माध्यमातून जर आपण हे मोठ्या प्रमाणावरती इथून पुढच्या काळात ही साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला लागतील मला फक्त एकच असं वाटतं हा नवीन आता जो सी एस आर आलेला आहे म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट प्रायव्हेट सेक्टरसुद्धा हे प पाऊल उचलू शकतो की ह्या पद्धतीने डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी सगळ्या प्रकारचे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमं वापरून हे आपल्याला करावं लागणार आहे तरच हे अवस्थांतर आपल्या सगळ्यांना सोयीचं बनेल नक्की खूप खूप धन्यवाद मला वाटतं या चर्चेतून गेल्या तासभरात अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्या हाती आलेली आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच ज्या शंका आहेत त्यांचं निरसन झालं असेल अशी आशा आहे वस्तुविनिमयासारखी अर्थव्यवस्था अनुभवलेल्या भारतानं आत्तापर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल पाहिलेले आहेत स्थित्यंतर पाहिलेले आहेत पेपर करन्सीकडून कॅशलेस आर्थिक व्यवहारांकडे वळताना आपण किमान लेस कॅश अर्थव्यवस्थेकडे वळायला काय हरकत आहे अर्थात व्यवहार हा कोणताही असो विथ कॅश असो किंवा कॅशलेस असो सावधगिरी बाळगणंच अपेक्षित असतं へえ。<laughs> त्यामुळे आपल्या हातात खेळत असलेली टेक्नॉलॉजी आपण किती उपयुक्त पद्धतीनं आणि सावधगिरीनं बाळगतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर सरकारनं देखील जनतेला आर्थिक सुरक्षा पुरवणं गरजेचं आहे तरच जनता निश्चिंत होईल आणि कॅशलेस अर्थव्यवहाराच्या दृष्टीनं आपण सारेच जण पुढे जाऊ आणि वेगवान प्रवास आपल्याला पाहायला मिळेल या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे त्याचप्रमाणे काकागोळे फाऊंडेशन बदलापूर पूर्व इथं जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास